नांदेड दक्षिणमधून मुस्लिम उमेदवार देण्याचे संकेत काँग्रेस नेत्यांनी दिले, त्यानुसार 12 मुस्लिम इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. आता मात्र माजी उपमहापौर विनय गिरडे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार ऐनवेळी विनय गिरडे पाटील यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नांदेड दक्षिणमधून शिवसेनेकडून राजश्री हेमंत पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सेना भाजपा युती झाली तर दक्षिणमधून काँग्रेसला पण मराठा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यानुसार विनय पाटील यांना विधानसभेची तयारी करण्याचे आदेश शिवाजीनगरमधून मिळाल्याची माहिती आहे.